हां, याच्यामध्ये काल पोलीस स्टेशन सक्करदरा येथे फिर्यादी अभिषेक संतोषराव चौधरी राहणार जुनी बीडीपेठ सक्करदरा यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की यातील जखमी गौरव रामकृष्ण बोरकर वय 27 वर्ष याला नागेश रमेश टेकाम या आरोपीने लाकडी राप्टरने डोक्यावर मारले, त्यामुळे जो मृतक आहे हा जखमी झाला आणि त्या डोक्यातून रक्त वाहू लागले म्हणून फिर्यादी आणि त्याच्या साथीदाराने मृतकाला मेडिकल येथे उपचाराकामी भरती केले होते. परंतु काल मेडिकल येथून आम्हाला एमएलसी रिपोर्ट आला की यातील मृतक हा उपचारादरम्यान मृत पावलेला आहे. त्यावरून आम्ही पोलीस सक्करदरा येथे 103 BNS प्रमाणे कलमवाढ केलेली आहे आणि यातील जो आरोपी आहे यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. याचे जे गुन्हा दाखल करणे काल PSI दहिलकर हे काल डी ऑफिसर होते आणि त्यांनी सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. घटनास्थळ पंचनामा करून DB पथकाचे PSI होळगे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या स्टाफने नमूद आरोपीस ताब्यात घेऊन PSI दहिलकर यांच्या ताब्यात दिलेला आहे.